जयहिंद कलेक्शन रेडीमेड कपड़े विश्वातील अग्रगण्य नाव। जयहिंद कलेक्शन इज द बेस्ट सिलेक्शन। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। सध्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुमाकूळ सुरू असून या निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने तालुक्यातील सुमारे 1000 लोकांवर कारवाई केली, त्याचबरोबर सुमारे 134 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली। परंतु अशा हद्दपार केलेले काही गुन्हेगार बाहेरगावी न जाता गावातच राहिले आहेत। अशा गुन्हेगारामुळे ग्रामपंचायत निवडणूक बाधित होऊ शकते यासाठी पंढरपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किरण आवचर यांनी भटुंबरे गावचे 3 आणि शेगाव दुमाल्याचे 1 आरोपीवर हद्दपार न झाल्याने कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली होती। पाहूयात याबाबत पोलीस निरीक्षक किरण आवचर यांनी अशा प्रकारे माहिती दिली। ग्रामपंचायत निवडणूक 2021 पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील 62 जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर 2 जास्त गुन्हे दाखल आहेत। अशा सर्व प्रकारचे शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्ध तसेच अवैध दारूधंदा करणारे लोकांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली होती। त्यामध्ये 144(2) प्रमाणे प्रस्ताव सादर केले होते। त्यानुसार माननीय प्रांताधिकारी श्री ढोले साहेब यांच्या आदेशाने 62 लोकांना पंढरपूर तालुका हद्दीमध्ये प्रवेश करू नये म्हणून आदेश देण्यात आले होते। तरीही आदेशाची बजावणी करूनही भटुंबरे गावातील इसमनामे महेश विष्णू खांडेकर, विशाल यशवंत मेटकरी आणि सोमनाथ भगवान सलगर हे आणि तसेच अक्षय आदिनाथ आटकळे शेगाव दुमाला असे 4 इसम हे अजूनही गाव सोडून न जाता पुन्हा त्याच गावामध्ये मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांना कायदेशीर कारवाई करण्यात आलेली त्यांच्याविरुद्ध। तरी अशा प्रकारे पुन्हा ज्यांना नोटीस बनवण्यात आली असे लोक जर मिळून आल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे।